खेडमध्ये मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या गाड्या फोडल्या आहेत। खेडमध्ये मनसैनिक आक्रमक झालेत। सोमवारी मनसेनं रविवारी मनसेकडून पदयात्रा ही काढण्यात आली होती। मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवर मनसैनिक आक्रमक झालेत। मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या गाड्या यावेळी मनसैनिकांकडून फोडण्यात आल्या। आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। राजेश, काय अधिकची माहिती? नीलम, काल जी जागर मनसेची जी पदयात्रा होती ती सकाळपासून अगदी दुपारपर्यंत सुरळीत पार पडली। अगदी चिपळूण असेल, लांजा असेल, किंवा मग संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, खेड असेल, पेण असेल, पणस, या सर्व ठिकाणी अगदी सुरळीत पार पडली। मात्र राज ठाकरेंची जे सभा होती शेवटी समारोपाची, ती सभा झाल्यानंतर इथे खेडमध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि जे मनसेचे कामगार सेना राज्य सरचिटणीस आहेत संजय आखाडे, त्यांनी स्वतः एकटे जाऊन संपूर्ण जी कंपनी आहे, म्हणजे जी केसीएल कंपनी आहे खेड किंवा मग चिपळूणपर्यंत काम करण्याची महामार्गाची जी केसीएल कंपनी आहे, त्या कंपनीचे जे डंपर आहेत किंवा इतर जी यंत्रसामग्री आहे ती तोडफोड त्यांनी स्वतः केलेली आहे। आणि म्हणजे तोडफोड करताना त्यांनी स्वतः जे व्हिडिओ आहे ती व्हायरल केलेली आहेत। कारण दिवसभर जरी मनसेची जी पदयात्रा आहे ती सुरळीतपणे पार पडली असली तरी संध्याकाळी मात्र त्याचे वेळेत प्रसाद पाहायला मिळालेले आहे। त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे की नक्की काही वेळेला अशी चर्चा झाली बाजूला की नक्की ही तोडफोड कोणी केली। मात्र नंतर हे जे व्हिडिओ आहे ते व्हायरल झालेले आहेत की जे संजय आखाडे त्याने व्हिडिओ स्वतः व्हायरल केले की ही जी तोडफोड आहे ते आम्हीच केलेली आहे। म्हणजे त्या तर मनसे आता सरळ सरळ कायद्याने सुव्यवस्था कुठेतरी बिघडवण्याचं काम करते असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे। काल कदाचित लोक प्रवाशांचं किंवा लोकांचं असं म्हणणं येत होतं की नाही, मनसे जी करते ते योग्य आहे, कुठेतरी प्रवाशांना किंवा मग कोकणात येणाऱ्या माणसांना त्रास होऊ नये म्हणून मनसे आपल्यासाठी काहीतरी करते। मात्र त्याच्यानंतर संध्याकाळी हेच त्याचे वेगळे पडसाद पाहायला मिळाले। त्यामुळे कुठेतरी तर्कवितर्क चालले की नक्की मनसेचं चाललंय काय, एका बाजूला राज ठाकरे कुठल्या प्रकारची शासकीय जी यंत्र किंवा शासकीय तोडफोड करून शासनाचं कुठल्या प्रकारचं नुकसान करून राज ठाकरे सांगतात, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अशी तोडफोड करताना दिसत आहेत। नीलम, धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खेडमध्ये मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात।